मेहकर तालुक्यातील चाणेफळ येथील दिलीप इंगळे या तरुणाचे 22 जून रोजी अपहरण झाले होते. त्यांच्या पत्नीने या संदर्भात तक्रार दिली होती. त्यावरून 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात एक अनोळखी मृतदेह सापडल्याबाबतची माहिती चाणेफळ पोलिसांना मिळाली होती. अखेर तो अनोळखी मृतदेह दिलीप इंगळे यांचाच असल्याचे 12 जुलै रोजी निष्पन्न झाले. याआधीच पोलिसांनी अपहरण प्रकरणात अटक केलेल्या 5 आरोपींसह आणखी 5 जणांनी दिलीपचा खून केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणातील आरोपींची संख्या आता 10 झाली आहे. अद्याप 5 आरोपींना अटक करणे बाकी असून पोलीस त्यांच्या मागावर आहेत. फरार असलेले आरोपी सातारा फलटण या भागातील आहेत. ते दिलीप इंगळे यांच्याच पैशाचा पाऊस पडणाऱ्या टोळीचाच भाग आहे. या गुन्ह्यात वापरलेल्या 3 चारचाकी गाड्या पोलिसांनी जप्त केलेल्या आहेत. MCN न्यूज मराठी करिता प्रमोद मिश्रा, बुलढाणा.